किनवट बाहूर तालुक्याचे आमदार माननीय भीमरावजी केरम साहेब हे जो जवळजवळ 2.5 वर्षाचा कारकीर्द संपवून ते आता या 2024 निवडणुकीसाठी सज्ज आहेत। त्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने दुसऱ्यांदा पहिल्या यादीतच त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांनी आजपर्यंत केलेल्या विकासाची पावती म्हणून भीमराव केरम यांना तिकीट मिळालेलं आहे अशा प्रकारची भावना सर्व जनतेमधून व्यक्त होत आहे। सर, आपण कोणते मुद्दे घेऊन आता आगामी निवडणुकीमध्ये पुढे जाणार आहात? ठळक मुद्दे सांगा। हा जो रस्ता झालेला आहे, पूर्वी कच्चा रस्ता होत आहे आणि ह्या रस्त्याचं काम चांगल्या प्रतीचं झालेलं आहे, उच्च दर्जाचे काम झालेलं आहे आणि खरंच काही सिमेंट काँक्रीट आणि गज टाकून काम केलेलं आहे, चांगल्या प्रतीचं काम झालेलं आहे आणि हा रस्ता भीमराव केरम साहेबांनी केलेला आहे। साहेबासोबत गाव आहे, साहेबाचं समर्थक भरपूर आहे या गावामध्ये आणि अगोदरपासून साहेबांनी या गावासाठी भरपूर केलेलं आहे। हाच रस्ता नाही आहे, पिंपळावर जाणारा रस्ता केले आणि हे जुनी रस्ता याला चांगलं करून दिले। ठळकमध्ये सांगण्याचं म्हणजे गेल्या 22-23 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या राज्यातल्या असणाऱ्या आमच्या सरकारने इथल्या लोकांनी दिलेल्या आशीर्वादाच्या रूपाने त्यांचं पूर्ण फेडण्याच्या दृष्टिकोनातून जे काय प्रलंबित आणि विकासात्मक कामाच्या संदर्भामधला जो विषय होता त्या संबंधाने बोलून आम्हाला त्या ठिकाणी विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेली आहे। कारण किनवट आणि माहूर भागामधल्या 8 जिल्हा परिषद 16 पंचायत समितीच्या भागामध्ये इथे भाग नसेल की त्या भागामध्ये विकासाचे काम त्या ठिकाणी झालेले आहेत, होत आहेत आणि बरेचसे कामाचे आता आचारसंहिता असल्यामुळं ते त्या कामं सुरू करणंसुद्धा बाकी आहे। अशा पद्धतीने भरपूर निधी दिसल्या कारणाने विकासाच्या आधारावरच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत आणि आशा आहे की भविष्यामध्ये लोकांची आणखी काही जी स्वप्न आहेत त्यांच्या काही अपेक्षा आहेत ते पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जे 22 महिन्यामध्ये जे पूर्ण करू शकलो तर भविष्यामध्ये आणखी चांगली जर संधी आम्हाला मिळाली तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त या भागाला न्याय मिळेल अशा लोकांच्या मनामध्ये एक विश्वास त्यांच्याकडे निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं याही विधानसभेला आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून ज्या विश्वासाने या ठिकाणी मला उमेदवारी देऊन संधी दिली त्याचा निश्चितच आम्ही त्याचा आम्हाला फायदा होणार। आता येणाऱ्या विधानसभेमध्ये जसं इतर पक्षाचे काही उमेदवार आहेत त्यांचं चॅलेंज आपल्यासमोर काय राहणार आहे? लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला त्यांचे उमेदवार उभे करण्याचे असणारे अधिकार आहेत। प्रत्येक पक्षाचा असणारा लोकांच्यासाठी वेगळा एक अजेंडा असतो, त्यांचे काय प्रोग्राम असतात, तशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहे या महायुतीचं सुद्धा लोकांच्यासाठी कल्याणकारी वेगवेगळ्या प्रकारची योजना राबविण्याच्या संदर्भामधला असणारा जो अजेंडा असेल आणि गेल्या मागच्या 2014-19 आणि 19 ते 2024 देशामध्ये आणि राज्यामध्ये जे काही लोकांच्या हितासाठी कल्याणकारी योजना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारने त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये त्याहीपेक्षा अधिक लोकांच्या हितासाठी लोकांचा आर्थिक स्तर उंचवण्याच्या दृष्टिकोनातून लोकहिताचे जे काही निर्णय त्या ठिकाणी सरकार म्हणून त्या ठिकाणी घेणार आहेत त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीचा एक जाहीरनामा भारतीय जनता पार्टी प्रकाशित करेल तर ते लोकांपुढे आम्ही मांडू। बाकीचे पक्षाचे लोक काय सांगतात याहीपेक्षा आम्ही लोकांसाठी काय सांगतो आणि लोकांसाठी किती कामाच्या संदर्भामध्ये वचनबद्ध आहोत, कटिबद्ध आहोत या विश्वासाच्या आधारावर लोकांच्या आशीर्वादाला त्या ठिकाणी आम्ही पात्र ठरणार आहोत त्याच्यामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही। रांगेचा आरक्षणाबद्दल काही परिणाम होईल? जरांगे पाटलाने जो आरक्षणाचा विषय घेऊन संबंध राज्यामध्ये जो आंदोलन केली 7-8 महिने या ठिकाणी लढतो आहे। जे वंचित आणि गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांना आरक्षण देण्याच्यासाठी सरकारनेसुद्धा त्या ठिकाणी तशाच पद्धतीने प्रयत्न केलेला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री आताचे माजी उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या काळात गावामध्ये पूल नव्हता, वरून म्हणजे पाणी जात होतं तेव्हा शेतातून येणाऱ्या माणसाला पूर जर आला तर त्यांना पलीकडेच राहावं लागत होतं। हे पूल बांधल्यामुळं आता म्हणजे सर्व समाधान मानत आहेत कारण या पुलामुळे आमचा बरंच काही फायदा झालेला आहे। हे पूल बांधल्यामुळं आता म्हणजे सर्व गावातील लोक समाधान मानत आहेत कारण या पुलामुळे आमचा बरंच काही फायदा झालेला आहे।
केराम साहेबांनी आम्हाला आमच्या गावासाठी निधी उपलब्ध करून बांधून दिला, त्याबद्दल आम्ही केराम साहेबांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद राम साहेबांना, धन्यवाद फोन केल्याबद्दल।